आज दिनांक 3/11/2022 वार गुरुवार केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीने आपण ज्यांचा उच्चांकी बाजार भाव जातोय त्याच्यामध्ये अगदी बदला असेल खरडा असेल आणि चांगला असेल त्याचं ऍव्हरेज काय पडलं हे पाहून त्यांचा उच्चांकी जाईल त्यांना सन्मानित केलं जातं। खरं तर हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यात आणि अजूनही शेतकऱ्याला आपण लोकशाहीत आहोत की हुकूमशाहीत आहोत हे जाणवत नाही, परंतु खऱ्या अर्थाने लोकशाही हे बाजारपेठेतली या ठिकाणी मिळावी पाहायला मिळावी अनुभवायला मिळावी म्हणून त्या लोकशाही पद्धतीने आपण सर्वांची मतं घेतो आणि त्या मतातनं बाजारपेठ ही कशी अजून सुधारता येईल त्याचा नेहमीच प्रयत्न करतो। मी गेले 8-10 वर्ष सातत्यानं शेतकऱ्यात बसून शेतकऱ्यांशी चर्चा करतो आणि माझं काय असेल तुम्ही काढा हे नेहमी आव्हान माझ्या शेतकऱ्यांना करतो आणि त्यामुळे बाजारपेठ ही सुधरत चालली आणि त्या बाजारपेठेमध्ये मग न्याय मिळतोय। तर आज कर्नाटक मधून सुद्धा लोक आज या ठिकाणी येत आहेत, मला आनंद वाटतोय। आणि मग आज ज्यांचा 1 नंबर माल बाजार भाव डॅमेज सहित गेलेला आहे अशा शेतकऱ्यांचा मी या ठिकाणी नेहमीच सन्मान करत असताना आज ज्यांचा डॅमेज 37 रुपये गेला, खरडा 92 रुपये किलो गेला आणि ज्याची गोटी 99 रुपये, त्याच्यावर 120, 135, 160 आणि 200 रुपये किलो गेला। खर तर एखादं कॅरेट 300-400 रुपये जाणं म्हणजे काय बाजारपेठ मिळती चांगली त्याला मी अजिबात प्राधान्य देत नाही। तुमचा जो जास्ती माल आहे म्हणजे मधल्या राशी या जास्त असतात किंवा लहान माल जास्त असतो त्याला न्याय मिळाला तर आपले पैसे बनतात। आणि त्यातनं आज ज्यांचा 50 कॅरेट ते 100 कॅरेट पर्यंतच्या ग्रुपमध्ये ज्यांचा माल 1 नंबर गेला पण ते शेतकरी या ठिकाणी हजर नाहीत, पंजाबराव अभिमन्यू ढाकणे यांना 123 रुपये भाव मिळाला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। आणि आपल्याला जागेवर द्यायचं तर एक आपल्याला अंदाज आहे, जर आज तुमचा डॅमेज आणि खरडा काढला तर 140-150 रुपयाच्या खाली तुम्ही दिला नाही पाहिजे, पण 110-120 रुपये देत असेल तर आपलं नुकसान होणार आहे। आणि दुसरा जो ग्रुप आहे 10 कॅरेट ते 50 कॅरेट ज्यांचा डॅमेज 41 रुपये किलो गेला, खरडा 86 रुपये गेला आणि वरती गोटी 100 रुपये, 125, 150 आणि 170 रुपये ज्यांचा रेट गेला। खरं तर याच्यापेक्षाही 200-225 रुपये रेट गेले असतील, त्याच्यापेक्षाही जास्त गेला असेल, पण आम्ही ऍव्हरेज जे देतो तो वार्षिक कमी का असाना पण ऍव्हरेज ज्याचा जास्त पडला तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो। तर आज कर्नाटक मधून विजापूर जिल्ह्यातनं लोणी बिके मधून आलेले माझे शेतकरी रेवप्पा तिरमल्ला बिराजदार यांना 124 रुपये ऍव्हरेज पडलं डॅमेज बदला खरडा आणि चांगल्या मालाचं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। आणि बिराजदारांना मी पुढे बोलवतो की त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचे। पुढे या, पुढे या, आज गळ्यात टाकायची, त्यांना मराठी समजत नाहीये। यहाँ पे कोई बोलता रहेगा उनमें से तो समझते मराठी समझते नहीं समझते खर तर यांना मराठी समजत नाही। आज आमच्याकडे जे अश्विनी मॅडम आहेत अश्विनी मॅडम त्यांना कन्नड समजते पण आज ते नाही आहेत। 124 रुपये ऍव्हरेज त्यांना पडले, अजून त्यांना काय सांगतायत ते मलाही कळाना आणि मी काय सांगतोय त्यांना कळाना। रेट पाहिजे, हा 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 हा, मोठ्या मालाला आता रेट, हे दिवाळीमुळे ग्राहक जरा थोडस बाहेर, दिवाळी तर झालेली आता त्यामुळे थोडस कमी अधिक वाटतं, पण माल चांगल्या मालांचं जास्त प्रमाण असल्यामुळं, पण आपल्याला ऍव्हरेज काय पडलं हा महत्वाचा टप्पा आहे। मी जगतापांना विनंती करतो की त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करावं। वरच्या राशीला रेट त्यांना अपेक्षा आहे की अजून मिळाला पाहिजे, पण शेवट आपल्याला ऍव्हरेज हा महत्वाचा पार्ट आहे। ऍव्हरेज मध्ये 124 रुपये त्यांना रेट मिळाला आहे, पण एखादं कॅरेट 200 रुपये 300 रुपये 400 रुपये जाणं म्हणजे रेट मिळत नाही। आज त्यांना या ठिकाणी लांबून येऊन 1 नंबर सगळ्यांच्या त्यांना मिळाला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया आणि त्यांना एक गिफ्ट पण आपण देऊया। धन्यवाद।